नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे. आता चौथी लाईन आहे, कोरियोनिक रिॲक्शन इज नॉर्मल. याचा अर्थ आहे जेस्टेशनल सॅकमधल्या मटेरियलमध्ये जी रिॲक्शन होते ती नॉर्मल आहे. आणि कधी कधी काय होतं, इथे कोरियोनिक बंप डिटेक्टेड असं येतं. ज्या वेळेला कोरियोनिक बंप असं रिपोर्टमध्ये येतं, मग अशा वेळेला मिसकॅरेजचे चान्सेस हे डबल होतात, वाढतात. त्यामुळे कोरियोनिक रिॲक्शन नॉर्मल आहे हे येणं देखील गरजेचं आहे. आता पाचव्या ओळीमध्ये दिलेलं आहे, योक सॅक इज सीन अँड इज नॉर्मल. योक सॅक म्हणजे गर्भधारण थैलीमधला बलक. अंड्यामध्ये जसा पिवळा बलक असतो तसा जेस्टेशनल सॅकमधला जो बलक आहे त्याला इथे योक सॅक म्हटलेलं आहे. आणि हा नॉर्मल आहे असं इथे सांगितलेलं आहे. तर या योक सॅकवरच आपला फिटल पोल डेव्हलप होतो. पुढे दिलेलं आहे, इंटरनल ओएस इज क्लोज्ड आणि सर्वायकल लेंथ 3.2 सेंटीमीटर. पूर्ण 9 महिने सर्व अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये तुम्हाला इंटरनल ओएस इज क्लोज्ड असंच दिसणार आहे. तर हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ही आकृती बघा, ज्याच्यामध्ये सर्विक्सच्या गर्भाशयाच्या बाजूच्या ओपनिंगला इंटरनल ओएस म्हणतात आणि वजायनाच्या बाजूच्या ओपनिंगला एक्स्टर्नल ओएस असं म्हणतात. इंटरनल ओएसवर एक लिक्विडी प्लग असतो ज्याला म्युकस प्लग असं म्हणतात आणि तो 9 महिने तुमच्या गर्भाशयमुखावर असतोच. आता हा जो इंटरनल ओएसचा लिक्विडी प्लग, म्युकस प्लग आहे, हा कुठल्याही बॅक्टेरियाला आत जाऊ देत नाही आणि गर्भाला इन्फेक्शनपासून वाचवतो, त्याचं प्रोटेक्शन करतो, संरक्षण करतो. आणि 9 महिने आपला इंटरनल ओएस क्लोज असतो ज्याला म्युकस प्लग म्हणतात. आता पुढच्या लाईनमध्ये दिलेलं आहे, सर्वायकल लेंथ 3.2 सेंटीमीटर. गर्भाशय मुख ते वजायना ही जी लेंथ आहे ही आहे 3.2 सेंटीमीटर. साधारण 20 ते 24 आठवड्यात सर्वायकल लेंथ 3 सेंटीमीटरपेक्षा कमी आली तर प्रीमॅच्युअर बर्थ होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त ही सर्वायकल लेंथ आली 24 आठवड्यापर्यंत तर पोस्टडेटेड प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात. आता असं का होतं, आता 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5 सेंटीमीटरपेक्षा जर कमी सर्विक्स असेल, सर्वायकल लेंथ असेल, तर त्याला शॉर्ट सर्विक्स म्हणतात. आणि अशा केसमध्ये बाळाच्या वाढत्या प्रेशरमुळे हे लवकर ओपन होतं, हे बाळाचं प्रेशर झेलू शकत नाही, सहन करू शकत नाही आणि त्यामुळे प्रीमॅच्युअर बर्थ होण्याचे चान्सेस जास्त असतात. आपण बघूया पुढची लाईन. इथे दिलेलं आहे, CRL मेजर्स 5 mm 6 weeks 1 day. आता CRL म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, सी म्हणजे क्राउन, डोक्याच्या बाजूचा भाग, आणि रम्प म्हणजे शेपटीचा अगदी शेवटचा भाग, म्हणजे क्राउन टू रम्प लेंथ. हेड टू बॉटम जी लेंथ आहे ती आपली इथे आलेली आहे 5 mm. आणि या 5 mm वरून बाळाचं जेस्टेशनल एज म्हणजे गर्भाचं वय आलेलं आहे 6 आठवडे आणि 1 दिवस. आणि इथे जे आहे हे LMP वरून त्यांनी जेस्टेशनल एज काढलेलं आहे 6 आठवडे 3 दिवस. इथे आपल्याला दिसलेलं आहे, इथे आपल्याला जेस्टेशनल एज 6 आठवडे 1 दिवस दिसतोय, जे की आहे CRL मेजरमेंटवरून त्यांनी हे एज दिलेलं आहे. 6th week मध्ये साधारण 4 mm ते 6 mm मध्ये CRL येतं, जे की नॉर्मल आहे. 7 weekला साधारण 7 mm CRL येऊ शकतं आणि याच्यावरून आपल्याला जेस्टेशनल एज रिपोर्टमध्ये मिळतं. पुढची ओळ दिलेली आहे, EDD by USG, म्हणजे या CRL मेजरमेंटनुसार जी तुमची एस्टिमेटेड डेट ऑफ डिलिव्हरी आहे ती आहे 20/9/2020. आणि इथे LMP नुसार EDD दिलेली आहे, जी आहे 18/9/2020. इथलं जे जेस्टेशनल एज कॅल्क्युलेट केलं आहे हे LMP प्रमाणे कॅल्क्युलेट केलं आहे आणि इथलं जे कॅल्क्युलेट केलं आहे ते क्राउन टू रम्प लेंथ या मेजरमेंटनुसार कॅल्क्युलेट केलेलं आहे. पुढची ओळ दिलेली आहे, बोथ ओव्हरीज आर नॉर्मल, नो ॲडनेक्सल पॅथॉलॉजी नोटेड अँड नो फ्री फ्लुइडिस इन POD. दोन्ही बीजांडकोश, दोन्ही ओव्हरीज नॉर्मल आहे असं लिहिलेलं आहे. नो ॲडनेक्सल, आता इथे ॲडनेक्सल मास म्हणजे गर्भाशय आणि ओव्हरीच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारच्या गाठी नाही आहेत, टिश्यू नाही आहेत
किंवा या ज्या साध्या गाठी ज्याला फ्लुइड फिल्ड गाठी म्हणतात, जनरली त्या नॉन कॅन्सरस असतात, अशा कुठल्याही गाठी, ॲडनेक्सल मास हे ओवरी आणि गर्भाशयाच्या आजूबाजूला नाही आहे हे या लाईनवरून आपल्याला कळतं. पुढे दिलेलं आहे नो फ्री फ्लुइड इन पीओडी. आता पीओडी जे असतं ते गर्भाशय आणि रेक्टम याच्यामध्ये असतं आणि पीओडीचा अर्थ आहे पाउच ऑफ डगलस, जो गर्भाशयाच्या ॲक्च्युली तो मागे असतो आणि रेक्टोसिग्मॉइड कॉलनच्या बाजूला असतो. तर या पाउचमध्ये कुठलंही फ्लुइड नाही आहे असा याचा अर्थ होतो. आता शेवटी दिलेला आहे इम्प्रेशन, ज्याच्यामध्ये दिलं आहे यूएसची ऑब्स्टेट्रिक्स रिव्हील्स अ सिंगल लाईव्ह इंट्रायुटेराईन एम्ब्रियो, जेस्टेशन ऑफ 6 weeks 1 day प्लस मायनस 1 week ॲट प्रेझेंट स्कॅन. म्हणजेच काय, तर या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला एक सिंगल म्हणजे एकच बाळ जिवंत इंट्रायुटेराईन जे गर्भाशयात आहे असं भ्रूण तुम्हाला 6 आठवडे आणि 1 दिवसाचं प्रेझेंट स्कॅननुसार, प्रेझेंट सोनोग्राफीनुसार दिसत आहे. परंतु हा जो गर्भ आहे हा प्लस किंवा मायनस 1 week असू शकतो आणि सोनोग्राफीप्रमाणे प्रत्येक सोनोग्राफीमध्ये एक्झॅक्ट रिपोर्ट मिळत नाही, तो प्लस मायनस 1 week असू शकतो. आता पुढे इथे तुम्हाला ॲडवाईस दिलेला आहे फॉलोअप आफ्टर 3 to 4 weeks फॉर एनटी. म्हणजेच काय, तर 3-4 आठवड्यानंतर एनटी स्कॅन म्हणजे नकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅनसाठी तुम्ही फॉलोअप घ्या असा याचा अर्थ दिलेला आहे. आय होप तुम्हाला हा पूर्ण रिपोर्ट कळाला असेल, व्यवस्थित समजला असेल आणि याच्या प्रत्येक टर्म्स, प्रत्येक शब्द तुम्हाला व्यवस्थित समजले असतील आणि तुमचाही रिपोर्ट नॉर्मल असेल. ही माहिती जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा. थँक्यू.